या ठिकाणी हायवेवरती पाऊस सुरू झाल्या झाल्या प्रचंड प्रमाणावर या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आहे। सुरतवरनं वसईला यायला फक्त 2.5 तासामध्ये 3 तासामध्ये प्रवास होतो, त्यानंतर मात्र गोड आपला चिंचोटी फाट्यापासून तर या ठिकाणी आपला फाउंटनपर्यंत जवळजवळ 3 ते 4 तास त्या ठिकाणी प्रवास होतो आहे। आणि कालची जर परिस्थिती जर बघितली तर अत्यंत जवळजवळ कालचा प्रवासी आज 12 वाजता त्या ठिकाणी ती रहदारी त्या ठिकाणी क्लिअर झाली। आणि या संदर्भामध्ये जो नवीन ब्रिज जो आहे मुंबई अहमदाबाद असलेला जो हायवे जो आहे ही ॲक्च्युली याची एक जीवनवाहिनी आहे, नवीनच ब्रिज झालेला आहे। परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये मार्च महिन्यामध्ये केवळ 1.5 महिन्यामध्ये या ठिकाणी अक्षरशः सळ्या बाहेर आलेल्या, आणि त्या ठिकाणी ABP माझ्याने सुद्धा या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आवाज उठवला, आणि तरीसुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जे बिटुमेन टाकलेलं आहे आणि मैफिल म्हणून जे आपलं एक मैफी म्हणून जे आपला एक आपला पदार्थ आहे तो ठिकाणी तो टाकलेला आहे, दुर्दैवाने त्या ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे बिटुमेन असल्यामुळे आज पुन्हा त्या ठिकाणी दुसऱ्या पावसामध्ये त्या ठिकाणी उकडलेलं आहे, अक्षरशः सळ्या बाहेर आलेल्या आहे। त्यानंतर त्याला सलग असलेले जे त्या ठिकाणी रस्ता आहे मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यामुळे या खड्ड्यांमुळे होणारी जी वाहतूक आहे, लोकांची होणारी हेडसांड आहे, या संदर्भामध्ये 2 ठेकेदार जे आहे या ब्रिज बनवणारा आणि ब्रिजच्या अडजाईनिंग असलेले रस्ता बनवणारा असे 2 ठेकेदारांवरती परवाच्या दिवशी काश्मीरा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलेला। सर आताची एकंदरीत तालुक्यातल्या पूरपरिस्थितीचं सुद्धा आपण काय पाहणी करणार आहे या संदर्भामध्ये? या ठिकाणी मी 2:30 वाजता या ठिकाणी वसईच्या पांजू गाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। त्याचप्रमाणे तिथे तांदूळ बाजार जो आहे त्या तांदूळ बाजारच्या बिल्डिंगमुळे त्या ठिकाणी जाणारा जो आपला आपला गटार आहे अत्यंत अरुंद असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी जाहीर जात नाही, म्हणून त्या ठिकाणी चुरणे गावाला सुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देणार आहे। आणि सन सिटीला गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाणी तुंबलेलं आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाणी करणार आहे। खऱ्या अर्थाने महानगरपालिकेने सूक्ष्म स्वरूपामध्ये या ठिकाणी जर समजा त्या ठिकाणी त्याची योग्य प्रकारे जर समजा त्याच्यावर कारवाई केली असती कदाचित हा प्रश्न निर्माण झाला नसता। या संदर्भात मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी मी पाहणी करतो। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।